We were talking about total internal रिफ्लेक्शन राईट. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय बघितलं होतं, ऑप्टिकल फायबर त्याची इनर मोस्ट लेअर जी असते ती कशापासून बनलेली असते, ग्लास ऑर अ डेन्सर मीडियम राईट, आणि बाहेरची जी असते दॅट इज अ रेअर मीडियम. त्याच्यामुळेच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तिथे पॉसिबल आहे. देन नेक्स्ट वी सॉ इज मिराज, काय आहे ते फॉर्मेशन ऑफ, इथे मिराज मध्ये कशी इमेज फॉर्म होते तर इन्वर्टेड इमेजेस फॉर्म. त्याच्यानंतर आता नेक्स्ट थर्ड हेडिंग दाखवा, डायमंड. त्याच्यामध्ये लिहा ब्रिलियन्स ऑफ डायमंड इज मेनली ड्यू टू ब्रिलियन्स ऑफ डायमंड इज मेनली ड्यू टू टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इनसाइड इट. खालच्या लाईन वरती लिहा, स्टार करून लिहा पॉइंट. The critical angle for diamond, the critical angle for diamond air interface is very small. The critical angle for diamond air interface is very small. Therefore, once light once light enters the diamond, it is very likely to undergo total internal reflection. मग काय लिहिलंय आपण, क्रिटिकल अँगल डायमंड साठी काय आहे, आणि आपण क्रिटिकल अँगलचा फॉर्म्युला काय बघितलं होतं, 1/sin C किंवा साईन आर म्हणू शकतो आपण, क्रिटिकल अँगल म्हणतो तर वी यूज साईन सी इज इक्वल्स टू यू. तर हा सी अँगल जर लहान असेल तर साईन सी ची व्हॅल्यू पण कशी असेल, इट विल बी व्हेरी लेस ऑर मोर, सो दिस विल बी ऑल्सो व्हेरी लेस व्हॅल्यू. सो 1/ समथिंग व्हेरी लेस, तर काय होईल त्याचं आन्सर इकडे, नाही तुम्ही हे बघू शकता की दिस इज कॉन्स्टंट, दिस इज इन्वर्सली प्रपोर्शनल, ऍज दिस विल गो ऑन डिक्रीजिंग दिस विल गो ऑन इन्क्रीजिंग. सो त्याच्यासाठी आपला डायमंडचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो कसा असेल,
तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हाय असल्यामुळे काय होतं, इफ द लाईट एंटर्स द डायमंड, वेन द लाईट एंटर्स द डायमंड इट इज व्हेरी लाईकली टू गो मल्टिपल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अँड धिस मल्टिपल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इज द रिझन फॉर द ब्रिलियन्स ऑफ डायमंड. ब्रिलियन्स ऑफ डायमंड म्हणजे काय, जे त्याचं आकर्षण आहे, द ब्युटी ऑर द शाईन, दॅट इज बिकॉज ऑफ द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि ते का बरं मल्टिपल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कशामुळे होतं, बिकॉज ऑफ द हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द डायमंड. आणि हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स का बरं आहे, बिकॉज क्रिटिकल अँगल त्याचा फार लहान आहे, मोठा नाही आहे, क्रिटिकल अँगल इज व्हेरी स्मॉल. नेक्स्ट पॉइंटला त्याच्या खाली याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, द ब्रिलियन्स ऑफ डायमंड ऑल्सो डिपेंड्स, ब्रिलियन्स ऑफ डायमंड ऑल्सो डिपेंड्स ऑन इट्स कटिंग, ब्रिलियन्स ऑफ डायमंड ऑल्सो डिपेंड्स ऑन इट्स कटिंग. त्याच्याच कंटिन्युएशन मध्ये लिहा, बाय कटिंग द डायमंड सुटेबली, बाय कटिंग द डायमंड सुटेबली, बाय कटिंग द डायमंड सुटेबली मल्टीपल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स, मल्टीपल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स कॅन बी मेड टू ऑकर, multiple total internal reflections can be made to occur. तुम्ही बघितलं असेल डायमंड चा शेप मोस्टली इट इज ऑफ दिस टाइप, कुछ इस प्रकार का होता है क्या डायमंड, हा समजून घ्या काय काय ड्रॉ करायचंय, का असं असतं डायमंड असं बॉक्स मध्ये असं असतंय का, नाही का बरं. आता जेव्हा याच्यावरती लाईट येणार, दिस विल बी इन्सिडेंट ऍट डिफरंट डिफरंट अँगल्स अँड बिकॉज ऑफ विच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन विल अपियर ऍट डिफरंट अँगल्स, बट जर इथे आपली लाईट येते तर काय होतंय, इट विल गो स्ट्रेट इनसाइड अँड विल सी व्हेरी लेस अमाऊंट ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि इकडे काय होईल, हाय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर जास्त आहे, बट इफ वी डोंट यूज दॅट हाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इन अ प्रॉपर वे इट गोज वेस्ट. सो त्याच्यासाठी डायमंडची जी कटिंग आहे इट शुड बी ऑल्सो डन इन अ प्रॉपर वे. ठीक आहे, तर ब्रिलियन्स ऑफ डायमंड इज बिकॉज ऑफ मेनली टू फॅक्टर्स, वन इज द मल्टिपल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स अँड सेकंड इज द कटिंग ऑफ द डायमंड. त्याच्यानंतर हेडिंग टाका आता ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन, ऍटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन. तर हे रिफ्रॅक्शन कुठे होईल, आता ऍटमॉस्फिअर, ऍटमॉस्फिअर मध्ये कशामुळे होईल, बिकॉज ऑफ द डिफरंट लेअर्स ऑफ द ऍटमॉस्फिअर. असं आता मी तुम्हाला बघतोय आपल्यामध्ये होऊ शकतं का रिफ्रॅक्शन, नाही, बिकॉज हियर द डेन्सिटी ऑफ एअर इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये लिहा, द अर्थ ॲटमॉस्फिअर इज नॉट युनिफॉर्म, द अर्थ ॲटमॉस्फिअर इज नॉट युनिफॉर्म थ्रू आउट,
द अर्थ ॲटमॉस्फिअर इज नॉट युनिफॉर्म थ्रू आउट कॉमा इट हॅज लेअर्स ऑफ डिफरंट डेन्सिटीज it has layers of different densities ani the refraction of light due to these layers the refraction of light due to these layers it's called atmospheric refraction तर ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्शन होत आहे हे कशामुळे कळणार आपल्याला बिकॉज वी हॅव सीन सम फिनोमेनास सो आता हेडिंग दाखवा फिनोमेनास बेस्ड ऑन ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्शन तुम्हाला सगळ्यात फर्स्ट लिहा नेचरचे तुम्हाला क्वेश्चन विचारतात बरं की वेअर कॅन बी सी ॲटमॉस्फिअरिक रिफ्रॅक्शन किंवा काही तुम्हाला फिनोमेना दिला जाईल की हा फिनोमेना कशामुळे घडून येतो ते सांगता आलं पाहिजे त्याच्यामध्ये फर्स्ट लिहा ॲट द सनराईज अँड सनसेट ॲट सनराईज अँड सनसेट sun appears flattered काय स्पेलिंग आहे बघा flattered चा अर्थ काय what do you understand by flattered अरे कहा से आया है ये वर्ड मेन वर्ड काय याच्यामधला फ्लॅट फ्लॅट म्हणजे काय होईल चपटा झालेला ना सो एकदम असा एक्झॅक्टली सर्कल नाही दिसत आपल्याला इट अपियर्स समवॉट लाईक दिस असा असा दिसतो आपल्याला असा ऑब्झर्व करा एवढ्या सारखे कोणच उठतं म्हणे आहे ना तर उठवून बघा कधीतरी ठीक आहे सनराईज due to atmospheric refraction due to atmospheric refraction secondly here twinkling of stars सेकंड आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार्स आता ट्विंकलिंग ऑफ स्टार्स आपल्याला माहिती आहे स्टार्स ट्विंकल करतात त्याचं रिझन तेच आहे जे आपण वरती टाकले ॲटमॉस्फिअर रिफ्रॅक्शन याची थिअरी जास्त काही लिहायची नाही सेकंड लिहा सॉरी थर्ड लिहा द स्टार्स सीम हायर दॅन दे ॲक्च्युअली अपियर stars seem higher than they actually appear and next is advanced sunrise and delayed sunset म्हणजे काय होतं याचा अर्थ काय शेवटच्या पॉइंटचा
सनराइज आपल्याला काय दिसणार आहे, लवकर दिसणार आहे. से इफ दिस इज आवर अर्थ अँड वी आर ॲट दिस पॉइंट. आता आपल्याला हा सनराइज कधी दिसेल, वेन द सन विल कम ॲट दिस पॉइंट, बरोबर. पण आपल्याला इथे आल्याच्या नंतर नाही दिसणार सनराइज, बट वी विल बी एबल टू सी द सनराइज वेन द सन इज ओवर हिअर. वाय? बिकॉज ऑफ द डिफरंट लेअर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर. इकडे वेगवेगळ्या लेअर्स आहेत ॲटमॉस्फिअरच्या. आता तर ह्या लेअर्सचं जेव्हा रिफ्रॅक्शन होत जातं, वी विल बी एबल टू सी सनराइज ओवर हिअर ओनली. अँड ॲट द सेम टाइम सनसेट कधी होईल, जेव्हा सन ह्या हॉरिझॉन्टलच्या खाली चालला जाईल, बट बिकॉज ऑफ द रिफ्रॅक्शन वी विल बी एबल टू सी द सनसेट टिल लॉंग टाइम. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे नाही विचारणार की रिफ्रॅक्शन कशामुळे होतं काय होतं. विल जस्ट आस्क की डिलेड सनराइज अँड डिलेड सनसेट आर द फिनोमेनाज बिकॉज ऑफ वॉट. तर इथे काय होईल, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दोघांकडे सेम आहे, बघा सेम डायग्राम बनली आहे, फक्त इकडे सनराइजसाठी आहे, इकडे सनसेटसाठी आहे. तुम्ही काही काढायची गरज नाही, इथनं तो आप होशियार होईल. नेक्स्ट आहे आता स्कॅटरिंग ऑफ लाइट. हेडिंग टाका स्कॅटरिंग ऑफ लाइट, त्याच्यामध्ये नाही चार नंबर नाही आहे, म्हणजे चार पाच नंबर पुढे. नेक्स्ट हेडिंग आहे स्कॅटरिंग ऑफ लाइट, दिस इज समथिंग एल्स. स्कॅटरिंगचा अर्थ काय? आपण तर हे पण बघितलं होतं, हे प्री एक्झाम मध्ये असं इकडनं लाईट आली अशी, ती रिफ्रॅक्ट झाली अँड देन वी सॉ दिस सेवन कलर्स. हा तो हे क्या था, मग स्कॅटरिंग काय? ते तर रिफ्रॅक्शन मध्ये झालं. हा तो फिर यहाँ पे अलग क्या होने वाला है, हे तर स्कॅटर तर इथे पण करतंय ना, दिस इज इथे पण पसरते व्हाईट लाईट. सो ये इसमे और ये इसमे क्या अंतर आहे फिर? नाही, दॅट इज टिंडल इफेक्ट. हा हर्षल काय म्हणतोय? तर स्कॅटरिंग ऑफ लाईट मध्ये याच्यावर बघा, हे जे होत आहे दिस इज गेटिंग युनिफॉर्मली, की आपल्याला माहिती आहे की याच्यानंतर हेच होणार, याच्यानंतर हेच होणार. बट वेन एव्हर स्कॅटरिंग ऑफ लाईट हॅपन्स, वी डोंट नो वेअर द लाईट विल गो. आणि स्कॅटरिंग ऑफ लाईट जेव्हा पण होते तर इट हॅपन्स फॉर ओनली स्पेसिफिक लाईट. आता इथे बघा, सगळंच तयार होणार इथे, लाईक पूर्ण व्हायलेट पासून रेड पर्यंत सगळे पाथ चेंज झाली आहे. बट जेव्हा स्कॅटरिंग होणार तेव्हा एका पर्टिक्युलर एंडचाच लाईट स्कॅटर होईल, आयदर रेड लाईट विल स्कॅटर ऑर द व्हायलेट लाईट विल स्कॅटर. असं कधीच होणार नाही की रेड लाईट पण होते आणि ब्ल्यू लाईट पण होते, ना असं कधी नाही होणार. मग जेव्हा सगळ्याच लाईट स्कॅटर होतील तेव्हा काय होईल, द लाईट विल बी व्हाईट लाईट ओनली, बिकॉज सगळे सोबत स्कॅटर होत आहेत ना. मग स्कॅटरिंग मध्ये काय होणार आहे, मी आता सांगितलं की एका पर्टिक्युलर आयदर रेड लाईट स्कॅटर होईल किंवा व्हायलेट साइडची ब्ल्यू लाईट स्कॅटर होईल. तर आपल्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट मग कुठे कुठे दिसून येईल, स्कॅटर करायसाठी काय काय लागेल आपल्याला, व्हॉट विल नीड फॉर अ लाईट टू स्कॅटर. आता स्कॅटर होणं म्हणजे काय हे तर कळलं, की लाईटचा एका पर्टिक्युलर एंड आयदर रेड किंवा ब्ल्यू त्याच्या मेन याच्यापासून वेगळं होऊन जाणं, म्हणजे व्हाईट लाईट मध्ये सगळं असतं. तर व्हाईट लाईट मधनं जर ब्ल्यू लाईट बाजूला निघून गेलं तर काय होईल, आपल्याला लाईट ब्ल्यू दिसायला लागेल. जर रेड लाईट बाजूला निघून गेला तर रेड दिसायला लागेल. मग आता हे होणार कधी आहे, एकच लाईट बाजूला कधी निघणार आहे? हा जेव्हा एका व्हाईट लाईटच्या पाथ मध्ये एक व्हाईट लाईट, व्हाईट कलरच्या लाईट मध्ये काय काय असतंय, वी हॅव ऑल सेवन कलर्स अँड दिस फॉर्म्स द व्हाईट लाईट. जेव्हा व्हाईट कलरच्या ह्या लाईटमध्ये देर आर सम पार्टिकल्स, जेव्हा पण एक पार्टिकल्स येणार त्याच्यामध्ये,
ते पार्टिकल्सला जेव्हा ही लाईट येऊन ऑब्स्ट्रक्ट करणार तर तेव्हा काय होणार, वी विल सी स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता ह्या पार्टिकल्सच्या साईजवरती डिपेंड करतं की आता कोणती लाईट स्कॅटर होणार आहे. आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की रेड लाईट कमी स्कॅटर होण्याचा मेन रिझन काय आहे, त्याची वेवलेंथ अँड द फ्रिक्वेन्सी तर आहे, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी आहे, बट ॲट द सेम टाइम इट इज ऑल्सो डिपेंडंट ऑन द साईज ऑफ द पार्टिकल्स. तिथे एअरमधले जे पार्टिकल्स आहे दॅट ऑर ऑफ दॅट ऑप्टिमम साईज, जे पार्टिकल्सची जे साईज आहे ती अशी एक पर्टिक्युलर साईजची आहे की ज्याच्यामधनं रेड लाईट त्याला पास करून जाईल, बट ब्ल्यू लाईट काय होईल, तिथे त्याला जाऊन ऑब्स्ट्रक्ट होणार. आणि जेव्हा ब्ल्यू लाईट त्याला जाऊन धडकणार तर तेव्हा काय होणार, ती ब्ल्यू लाईट साईडला चालल्या जाणार आणि बाकीच्या सगळ्या लाईट त्याला क्रॉस करून पुढे येणार. तर ही जी ब्ल्यू लाईट आता साईडला निघून येते तर आपल्याला काय दिसणार, वील मेनली सी धीस ब्ल्यू लाईट बिकॉज आता बाकीची तर व्हाईट लाईट फॉर्म करते ना, जे बाकीचे सहा कलर एकत्र गेले दॅट विल फॉर्म व्हाईट कलर ऑफ लाईट, बट ही जी बाजूला आली आहे ब्ल्यू तर वील सी धीस ब्ल्यू लाईट ओनली. तर आता हे मेनली कुठे होणार आहे, तर आपण सन इज द मेन सोर्स फॉर लाईट इन द डे टाईम. जेव्हा सन वरनं लाईट रे आपल्या अर्थकडे येणार तर इट विल अंडर गो ऑल दिस लेअर्स ऑफ लेअर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. तर त्या ॲटमॉस्फिअरचे लेअर्समध्ये एअर आहे का, त्या एअरचे पार्टिकल्स आहेत का, तर एअरच्या पार्टिकल्सला जेव्हा ही व्हाईट कलरची लाईट धडकत धडकत येणार तर तेव्हा काय होणार, ही ब्ल्यू लाईट अशी नेहमी साईडला निघत जाणार आणि हे बाकीचे जे सहा कलर्स आहे दॅट विल ऑलमोस्ट फॉर्म अ व्हाईट लाईट. आणि त्या व्हाईट लाईट व्हाईट कलरच्या लाईटमध्ये आपल्याला ब्ल्यू कलर हा वेगळा दिसून येणार अँड बिकॉज ऑफ विच द कलर ऑफ द स्काय अपियर्स टू बी ब्ल्यू. समजलं काय बोललो मी. आणि जेव्हा तुम्ही विमानामध्ये बसता, आता आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू हॅव एक्सपिरियन्स दिस, इवन आय हॅव नॉट एक्सपिरियन्स, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की जेव्हा व्हेनेवर द फ्लाईट अटेन्स अ सर्टन हाईट आपल्याला खाली ब्ल्यू दिसतं आणि वरती ब्लॅक. ॲक्च्युअल कलर ऑफ स्पेस इज ब्लॅक ना, माहिती आहे ना. तर आपल्याला ब्ल्यू का बरं दिसतो, तर दिस इज बिकॉज ऑफ द स्कॅटरिंग ऑफ लाईट. अँड याच्यामध्ये काय होतंय, बाकीचे सगळे कलर सोबत आहे, फक्त ब्ल्यू कलर साईडला गेल्यामुळे ब्ल्यू दिसतोय, बट इथे बघा डिस्पर्शनमध्ये काय होतंय, सगळे कलर्स त्यांचा पाथ चेंज करताय. इथे फक्त एक कलर पाथ चेंज करेल अँड दिस इज कॉल्ड एज द स्कॅटरिंग. स्कॅटरिंग अँड डिस्पर्शन मधला फरक कळाला का, डिस्पर्शन मध्ये काय होईल, सगळे लाईट रेस त्यांचे पाथ चेंज करणार, बट स्कॅटरिंग मध्ये ओनली सिंगल आयदर ब्ल्यू साईडचा होईल किंवा मधला होईल, इकडचा खालचा होईल. मधला जर झाला तर इट विल ऑलमोस्ट अपियर अ व्हाईट लाईट. ओके, तर असा हे स्कॅटरिंग. तर स्कॅटरिंग ऑफ लाईट तर आता इथे आपल्याला दिसलं, वेअर एल्स वी कॅन सी स्कॅटरिंग ऑफ लाईट, पाण्याचा कलर वी सी इट एज ब्ल्यू, दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्याच्यानंतर आपल्याला सनराईज आणि सनसेटच्या वेळी स्कायचा कलर कोणता दिसून येतो, रेडिश ऑरेंज त्या टाईपचा. सो ॲट दॅट टाईम रेड लाईट आपण काय सांगितलेलं आहे, इट ऑलमोस्ट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. तर आता मी ते एक हे काढलं होतं, डायग्राम काढलं होतं, जेव्हा इकडे सनसेट होतोय तर आपल्याला डिलेड सनसेट दिसतो, राईट. तर डिलेड सनसेटचा जो स्ट्रेट चालणारी जी लाईन आहे, लाईट आहे, तीच आपल्यापर्यंत पोहोचणार आहे अँड रेड लाईट विल स्कॅटर द लिस्ट. आणि ब्ल्यू लाईट काय झाली, आता स्कॅटर झाली, सुद्धा ते सगळीकडे वो फेल गई आहे. त्याच्यामुळे काय होतं, रेड लाईट जो आपल्यापर्यंत पोहोचतोय दॅट मेक्स द कलर ऑफ द स्काय रेड. बाकी ब्ल्यू लाईट तर सगळीकडे तिकडे पसरली आहे, स्ट्रेट लाईन मध्ये कोणती चालती आता, रेड. आणि रेड लाईट बघायची फक्त, विल ओनली सी इट व्हेन इट इज गोईंग बिलो द होरायझॉन, म्हणजे आपलं जे हॉरिझॉन्टल पर्यंत दिसतंय त्याच्या जेव्हा ते खाली 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 जायला लागणार तेव्हाच आपल्याला रेड लाईट दिसतो, नाही तर संध्याकाळपर्यंत आपल्याला ब्ल्यूच लाईट दिसत असतो 6:15 पर्यंत. त्याच्यानंतर वी स्टार्ट एक्सपिरियन्सिंग रेड लाईट. तर ते का बरं होतं, बिकॉज ऑफ दिस स्कॅटरिंग ऑफ लाईट ओनली. समजले नेमकी स्कॅटरिंग डिस्पर्शन मध्ये काय फरक आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईट आपल्याला कुठे दिसते, स्कॅटरिंग ऑफ लाईटचे इफेक्ट्स काय काय आहे. वी सी ब्ल्यू कलर ऑफ द स्काय, ब्ल्यू कलर ऑफ द वॉटर, प्लस रेड कलर ड्यूरिंग द
सनराइज अँड सनसेट. ओके आता त्याची आपण थेरी लिहू एकदा. याच्यामध्ये लिहा द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. द रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन बरं रिफ्रॅक्शन नाही, रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अँड कंपेरेबली कंपेरेबली स्मॉलर साइज्ड पार्टिकल्स कंपेरेबली स्मॉलर साइज्ड पार्टिकल्स इन ऑल डायरेक्शन्स इन ऑल डायरेक्शन्सला अंडरलाईन करा फक्त. यू विल अंडरस्टँड की रिफ्लेक्शन सगळ्या डायरेक्शनमध्ये होत आहे. इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. आणि जे रिफ्लेक्शन ऑफ लाईट लिहिले ना त्याला पण एक अंडरलाईन करा. रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि इन ऑल डायरेक्शन्स. आणि हे कशामुळे होणार आहे? बिकॉज ऑफ द पार्टिकल्स. अँड दॅट पार्टिकलची साईज कशी असेल? इट विल बी स्मॉलर. मग कुठे कुठे आहे स्मॉलर साईज पार्टिकल्स अवेलेबल आपल्याला? एअरमध्ये आहे, वॉटरमध्ये आहे, किंवा अदर केमिकल्स ऑल्सो ज्याच्यामध्ये साईज ऑफ द पार्टिकल इज व्हेरी स्मॉल. ओके, त्याच्या खालच्या लाईनवरती लिहा आणि याला स्टार करून लिहा. ठीक आहे, दिस इज द मेन क्रक्स ऑफ द स्कॅटरिंग ऑफ लाईट. त्याच्यामध्ये लिहा द कलर ऑफ स्कॅटर्ड लाईट. द कलर ऑफ स्कॅटर्ड लाईट डिपेंड्स ऑन द कलर ऑफ द स्कॅटर्ड लाईट डिपेंड्स ऑन द साईज ऑफ डिपेंड्स ऑन द साईज ऑफ स्कॅटरिंग पार्टिकल. म्हणजेचा अर्थ काय आहे? स्मॉलर पार्टिकल्स मधनं कोणती लाईट रे स्कॅटर होईल? आता स्मॉल पार्टिकल्समुळे कोणती लाईट रे स्कॅटर होईल? ब्ल्यू. रेड काने होणार? अरे स्ट्रेट लाईन मध्ये जाईल. बट व्हाय? बिकॉज रेड विल बायपास दोज पार्टिकल्स अँड ब्ल्यू लाईट विल ऑब्स्ट्रक्ट विल बी ऑब्स्ट्रक्टेड बिकॉज ऑफ दिस पार्टिकल्स अँड विल गेट रिफ्लेक्टेड. आपण लिहिले ना स्कॅटरिंग म्हणजे काय आहे? इट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट ओनली. बट त्याच्यामध्ये काय होणार आहे? बिकॉज ऑफ द पार्टिकल्स आणि ह्या पार्टिकल्सला ब्ल्यू लाईट स्ट्रक होण्याचा चान्सेस जास्त आहे, त्याच्यामुळे इट विल गेट स्कॅटर मोर ॲज कम्पेअर टू द रेड लाईट. म्हणजे आता सगळे थेरी सुरू झालेली आहे. आय कॅनॉट डू एनिथिंग. सब लोग ऐसे बैठे है ना, काय बोर चालू आहे. और जब इसमें क्वेश्चन आएगा तो याद करना, साला सिखा के गया था करके, है ना. हाँ, त्याच्या खालच्या लाईन वरती लिहा व्हेरी फाईन पार्टिकल्स स्कॅटर व्हेरी फाईन पार्टिकल्स स्कॅटर मेनली ब्ल्यू लाईट. व्हेरी फाईन पार्टिकल्स स्कॅटर मेनली ब्ल्यू लाईट. तर आता एवढं लिहून तुम्हाला समजेल का की आता मोठं पार्टिकल्स कोणतं लाईट स्कॅटर करणार? मोठे पार्टिकल्स जर असेल, फाईन पार्टिकल्स विल स्कॅटर द ब्ल्यू लाईट, मग मोठे पार्टिकल्स कोणते स्कॅटर करणार? रेड लाईट. तो अभिते लिहायचे तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता. दुसऱ्या लाईनवर लिहून घ्या व्हाईल लार्जर पार्टिकल्स scatter light of your scatter red end of spectrum scatter red end of visible spectrum
रेड एंड ऑफ विजिबल स्पेक्ट्रम किंवा रेड लाईट जरी लिहून टाकलं सरळ तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये लिहा द कलर ऑफ द स्काय इज ब्ल्यू, कलर ऑफ द स्काय अपियर्स टू बी ब्ल्यू, द कलर ऑफ द स्काय अपियर्स टू बी ब्ल्यू. बिकॉज ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट, because of scattering of light by the air, small air particles. Okay, आणि मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की whenever a person is in flight he can experience that the color of the sky below him is blue while the other side of the earth will be black. Why? Because the original color of the sky is black but because of the scattering of light it appears to be blue. Next liha, color of sun at sunrise and sunset. The color of sun at sunrise and sunset appears red. As the light passes through thicker layers of air, and large distance before reaching us. तर याच्यामध्ये काय झालं, इथून येतपर्यंत यायला थिक लेअर्स मधनं त्याला यावं लागलं प्लस जास्त डिस्टन्स कव्हर करावं लागलं. तर ह्या लेयर्स मुळे आणि ह्या जास्त डिस्टन्स मुळे काय झालं, जो ब्ल्यू लाईट होता आपल्यापर्यंत जो पोहोचायला पाहिजे होता जो असा स्ट्रेट लाईन मध्ये पोहोचतो तो काय झाला आता, हा तो आता इथपर्यंत येता येता स्कॅटर होत गेला आणि त्याच्यामुळे आपल्यापर्यंत कोणता पोहोचलाय, फक्त रेड विच स्कॅटर्स द लिस्ट. समजले रिझन वाय द स्काय अपियर्स टू बी रेड ऑर द सन अपियर्स टू बी रेड. तू काय त्याच्या मागे लागलायस, असू दे आता. नेक्स्ट हेडिंग टाका आता, कलर ऑफ ऑब्जेक्ट. कलर ऑफ ऑब्जेक्ट, आता मी काय सांगतो या दोन मिनिटांसाठी नीट लक्ष देऊन ऐका बरं. याच पेपर मध्ये नाही विचारणार तुम्हाला काही, बट यू शुड अंडरस्टँड की ये क्या होता है.
आपल्याला आता हा कलर कोणता दिसतोय? ब्ल्यू. का बरं? कारण इथून ब्ल्यू लाईट तुमच्यापर्यंत पोहोचतीये म्हणूनच ब्ल्यू कलर दिसतोय का? हा. त्याच्यानंतर आता हा कलर कोणता दिसतोय? ब्लॅक. का बरं? कारण ब्लॅक लाईट तुमच्यापर्यंत पोहोचतीये, राईट. तसंच मी आता तुम्हाला ग्रीन कलर दाखवला, तर यू विल सी ग्रीन बिकॉज ग्रीन कलर ऑफ लाईट इज रिचिंग टुवर्ड्स यू ऑर रिचिंग युअर आय. जसं मी काय केलं, यू सी दिस इज व्हाईट, व्हाईट कलर दिसतोय कोणाला? ब्राऊन ब्लॅक दिसतोय का? नाही ना. तर याच्यावरती इफ आय राईट समथिंग युझिंग व्हाईट कलर तर काय होईल? दिसणार नाही. का बरं? बिकॉज व्हाईट कलर विल ऍब्झॉर्ब द व्हाईट कलर लाईट. जर इथं व्हाईट नसून रेड कलर असला असता, सपोज कन्सिडर दिस चेअर. आता या चेअरवरती मी लाल कलरच्या पेननी काही जरी लिहिलं तर दिसेल का? लाल कलरची इंक जर पडली तर पटकन दिसून येईल का? नाही. बट ॲट द सेम टाईम जर ब्ल्यू कलरची इंक पडली त्याच्यावरती तर दिसेल का? जसं आपण आताच पाहिलं आहे ना, आल्याला दिसलं. तर याचा अर्थ काय होतोय की रेड कलरमध्ये ब्ल्यू ऍब्झॉर्ब होतोय का? नाही. बट रेड कलरमध्ये रेड ऍब्झॉर्ब होईल का? राईट. आणि बाकीचे सगळे कलर्स काय होत आहे मग त्याच्यावरती आपण काय जरी ठेवलं तर इट विल ऍब्झॉर्ब? नो. मग आता विचार करा, जर एखादा ऑब्जेक्टचा कलर इफ यू सी दिस ॲज ब्ल्यू, तर याचा अर्थ काय आहे की ब्ल्यू लाईट इथून आपल्यापर्यंत पोहोचतीये. बट याच्यावरती इन्सिडेंट लाईट रे कोणती आहे? व्हाईट कलरची लाईट रे आहे. तर व्हाईट कलरच्या लाईट रे मध्ये सगळे कलर्स प्रेझेंट आहे, बरोबर. मग इथून आपल्यापर्यंत कोणता कलर पोहोचतोय? बाकीचे कलर कुठे गेले? ऍब्झॉर्ब झाले. बाकीचे कलर का ऍब्झॉर्ब झाले? बिकॉज इसमें ब्लू छोड़ के सब कुछ है. आणि ब्लू कलर्स काय होतोय? वापस रिफ्लेक्ट होतोय. का बरं? बिकॉज ब्लू ऍब्झॉर्ब करायला तर ब्लू नाहीच आहे ना. जर ब्लू असलं असतं तर काय झालं असतं? ब्लू पण ऍब्झॉर्ब झाला असता. बट ब्लू ऍब्झॉर्ब होतोय का? बाकीचे कलर का दिसत नाही आहे? बिकॉज दे आर गेटिंग ऍब्झॉर्ब. का बरं? बिकॉज बाकीचे सगळे कलर्स आहे इथे आणि ब्ल्यू का रिफ्लेक्ट झाला? बिकॉज इट वॉज नॉट प्रेझेंट ओव्हर हियर. समजलंय बघा काय बोलायचंय मला? म्हणजे जो दिख रहा आहे बापे वो छोड के सब कुछ आहे. आता माझ्या शर्टचा कलर ब्ल्यू दिसतोय म्हणजे काय? या पे ब्ल्यू छोड के सब कुछ आहे. बट आता हे जे व्हाईट दिसतंय इसमें यहां पे कुछ भी नहीं है. आता का बर व्हाइट मध्ये कुछ भी क्यों नहीं है? व्हाइट कलर ची लाइट कशा बसन बनलेली आहे? ऑल सेवन कलर्स. सो ऑल सेवन कलर्स आर गेटिंग रिफ्लेक्टेड, त्याच्यामुळेच व्हाइट लाइट बनती है. म्हणजे याचा अर्थ काय? यहां पे कुछ भी नहीं है. बट वेन इट कम्स टू ब्लैक, बट वेन इट कम्स टू ब्लॅक. आता सपोज इथे लाईट गेली रात्रीला, घरी लाईट गेली, काय दिसतंय आपल्याला? अंधार. वी सी नथिंग. वाय? बिकॉज देर इज नो लाईट रिचिंग आवर आईज, बरोबर का? मग जिथे तुम्हाला ब्लॅक दिसतंय तिथून काही लाईट आपल्यापर्यंत पोहोचतीये का? नाही. म्हणजे काय झालं? सगळे कलर ऍब्झॉर्ब झाले. व्हेन एव्हर देर इज अ ब्लॅक कलर तिथे काय असतात? देर इज अ प्रेझेन्स ऑफ एव्हरी कलर. अँड व्हेन एव्हर देर इज व्हाईट कलर देर इज नो कलर प्रेझेंट ओव्हर देअर. तिथे काही ऍब्झॉर्बच नाही झालं. तर याचं रिअल लाईफ इम्प्लिमेंटेशन तुम्ही कुठे बघू शकतात? की उन्हाळ्यामध्ये व्हाईट कलरचा जो सरफेस असतो तो गार लागतो अँड ॲट द सेम टाईम ब्लॅक कलरचा गरम लागतो. का बरं? बिकॉज ब्लॅक कलर ऍब्झॉर्ब्स एव्हरीथिंग. ब्लॅक कलर हे सगळं ऍब्झॉर्ब करतं. जर एखाद्या ठिकाणावरून आपल्यापर्यंत लाईट पोहोचतच नाहीये तर व्हॉट यू विल सी? यू विल सी डार्कनेस. तर ब्लॅक कलर काय आहे? ब्लॅक कलर इज ऑल्सो डार्कनेस. म्हणजे काय होतंय? सगळे कलर्स तिथे ऍब्झॉर्ब होऊन जात आहेत. म्हणून तिथे काय झालंय? रेडिएशनमुळे दॅट बिकम्स हॉट. अँड ॲट द सेम टाईम जेव्हा व्हाईट कलरची लाईट असते किंवा व्हाईट सरफेस असतो
इट रिफ्लेक्ट्स ऑल द लाइट्स, त्याच्यामुळे त्याचा कलर व्हाईट बनतोय. आणि सगळं जर रिफ्लेक्ट केलं आपण रेडिएशन, तर त्या ऑब्जेक्टमध्ये काही एनर्जी राहील का? आणि जर एनर्जी नाही आहे तर ऑब्जेक्ट विल अपिअर टू बी कोल्ड. समजलं काय सांगायचं तुम्हाला? एक ऑब्जेक्टचा कलर कशामुळे असतो, एखादा ऑब्जेक्ट गरम कशामुळे होतो, ते काय काय ऑब्झर्व करतं, काय काय रिफ्लेक्ट करतं. समजलंय नक्की मी क्या कहना चाहता था तू? त्याच्यामध्ये लिहा मग आता. When light is incident on an object, when light is incident on an object, it reflects only a part of it. It reflects only a part of it. Full stop. The reflected light gives the object with their color. ओके, इथपर्यंत जर आता आपल्याला कळालं की आपल्यापर्यंत जी लाईट पोहोचणार त्याच कलरचा ऑब्जेक्ट आपल्याला ते दिसणार. हे कधी पॉसिबल आहे? व्हेन वी हॅव व्हाईट कलर लाईट. कारण व्हाईट कलर लाईटमध्ये सगळे कलर्स आहे आणि आपल्याला जो दिसणार आहे तो सोडून बाकी सगळे कलर ऍब्झॉर्ब होऊन जाणार आहे, राईट? तर मग आता व्हॉट आय डू, आय हॅव दिस रेड कलर चेअर. And what if I see this red color chair in red light only? तिथे बाकीचे काहीच नाहीये. तर मी जेव्हा फक्त रेड कलरच्या लाईट मध्ये या चेअरला बघणार तर व्हॉट विल हॅपन? हा, मी काय म्हणतोय, ऑब्जेक्टचा कलर रेड आहे, आपल्याला दिसणारा रेड नाहीये, ऑब्जेक्टचा कलर रेड आहे. तर फिर उसमें क्या होगा? रेड कलरचा जो लाईट आहे तर हे रेड ऑब्जेक्ट त्याला ऑब्झर्व करून घेईल का? आणि जर रेड कलरचा लाईट ऑब्झर्व झालाय आणि आपण रेड कलरच्या लाईटमध्येच बघतोय त्याला, तर काय होईल? आपल्यापर्यंत काही लाईट पोहोचेल का? मग आपल्याला इथे काय दिसेल? अंधार दिसेल, ब्लॅक कलर दिसेल. सो व्हेन एव्हर वील सी द सेम कलर ऑब्जेक्ट इन द सेम कलर लाईट, वील सी नथिंग. ओके, उसमें लिखो फिर आगे. एक्झाम्पल करून लिया. एक्झाम्पल, अ रोज अपियर्स रेड व्हेन व्हाईट लाईट इज इन्सिडेंट ऑन इट. एवढं लिहून झाल्याच्या नंतर आहे ना, एक हमसे एक ब्लंडर हो गया है, ठीक आहे? आपण जे स्पेसिफिक हीट आणि हीट कॅपॅसिटी जे लिहिलंय उसमें जो हमने लिखा था की वन इज डिपेंडंट ऑन मास अँड द अदर इज इंडिपेंडंट ऑफ मास, राईट? आपण काय लिहिलंय तर चेक करा जर. हीट या चॅप्टर मध्ये चेक करा, थर्मोडायनामिक्स, हीट, टेम्परेचर अँड थर्मोडायनामिक्स मध्ये आपण इंडिपेंडंट कोणाला लिहिलंय? आय गेस आपण हीट कॅपॅसिटी इज इंडिपेंडंट ऑफ मास असं लिहिलंय, है ना? तो वो हीट कॅपॅसिटी नाही आहे विच इज इंडिपेंडंट ऑफ मास, इट इज द स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक हीट कसं काय आहे मास वरती डिपेंडंट, दॅट आय विल इंडिपेंडंट दॅट आय विल टेल यू. स्पेसिफिक हीट काय होतं वाचा एकदा. व्हॉट इज स्पेसिफिक हीट? ऑफ युनिट मास बाय वन डिग्री
सेल्सिअस. तर युनिट मासचा अर्थ काय, जर मी आता माझ्याकडे एवढा मोठा ऑब्जेक्ट आहे सो दिस इज 5 kg ऑब्जेक्ट, त्याचे 5 तुकडे जर केले मी तर आय विल गेट 1, 2, 3, 4, 5. सो इच वन इज 1 kg. आता इक्वल दिसत नाही आहे बट कन्सिडर, ठीक आहे, प्रत्येक 1 kg चा असेल युनिट मास झाला आहे आता. तर त्या युनिट मासला जर मला त्याचं टेम्परेचर वाढवायचंय तर ह्या प्रत्येक 1 kg तेवढीच हीट लागेल का? हा, आणि मी आता हे पूर्ण 5 kg पण घेतलं तर 5 kg ह्या 1 kg 5 times हीट लागेल का? म्हणजे काय झालं की जेव्हा आपण युनिटचं गोष्ट करतोय, जेव्हा आपण तुम्ही 5 kg घेऊन या, 10 kg घेऊन या, 15 kg घेऊन या, अरे बट युनिट 1 kg किती लागणार आहे ते थोडी चेंज होईल मास जरी वाढवत गेले तरी. कळलं काय बोललो मी? तुम्ही 5 kg आणलं त्याच्यासाठी समजा लागले तुम्हाला 1500 joules ऑफ एनर्जी, म्हणजे 1 kg किती लागते तुम्हाला? 300 joules ऑफ एनर्जी, राईट. आणि 1 kg इज दिस अ युनिट मास? आणि हीट कॅपॅसिटी मध्ये आपण स्पेसिफिक हीट मध्ये काय लिहितोय आपण? फॉर युनिट मास ओनली, राईट. अरे युनिट मासला किती लागणार ते चेक करतोय आपण. आता 5 kg 15 लागली तर 10 kg जर माझ्याकडे आता ऑब्जेक्ट असेल तर त्याला किती लागेल? त्याला ऑब्व्हियसली 3000 लागेल, डबल होऊन जाईल. तर या 3000 मध्ये एका युनिटला किती लागलंय? दिस ऑल्सो इट्स 300 joules ओनली. आता 10 kg ऐवजी मी आता 20 kg घेऊन आलो एवढा मोठा आता ऑब्जेक्ट, याच्यावरती डबल करा इसी काही डबल दाखवा. काय होतं या केसमध्ये पण आता 6000 लागेल फॉर 20 kg. तर युनिटसाठी किती लागतंय पुन्हा? 300. तुम्ही मास वाढवताय बट स्पेसिफिक हीट वाढतीये का? जरी त्याच्या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला मास दिसतंय, इट इज इंडिपेंडेंट, ठीक आहे. उस दिन पता नाही मैंने कैसे बोल दिया. त्याच्यामध्ये काय लिहायचंय मग आता? तुम्ही जे हीट कॅपॅसिटी लिहिलंय इंडिपेंडेंट ऑफ मास तर ते नाही लिहायचं. हीट कॅपॅसिटी मध्ये काय लिहिलंय आपण चेक करा. फॉर द गिव्हन अमाऊंट ऑफ मास, त्याच्या त्याला मासला आपल्याला 1 degree Celsius वाढवायचंय. तर तुम्ही मास वाढवलं तर तुम्हाला जास्त एनर्जी लागते, आपण आत्ताच बघितलं हे 10 kg साठी होतं. आणि आता 20 kg साठी किती लागणार होतं आपल्याला? बरोबर आहे. तर मास वरती काय डिपेंडंट आहे? हीट कॅपॅसिटी इज डिपेंडंट ऑन मास बट स्पेसिफिक हीट इज इंडिपेंडंट ऑफ मास. तुम्ही जे हीट कॅपॅसिटी लिहिलंय त्याला इरेज करा अँड मेक इट स्पेसिफिक हीट. अरे सापडते का स्टेटमेंट तुमच्या कुठे गेले नोटबुक? क्वेश्चन मध्ये होता बट त्याच्यामध्ये जे तुम्ही ऑप्शन जे टिक केले त्याला इरेज करा आणि सही ऑप्शन को टिक करू. केले तर हे विसरायचं नाही बरं. ये कभी भी घूम फिर के किसी भी प्रकार से सवाल पूछा जा सकता है. हा तर आपलं चालू होतं इफ आय सी दिस रेड कलर चेअर इन व्हाइट कलर लाईट तर मला काय दिसणार आहे? आय विल सी रेड कलर. बट अगर मी इसको रेड कलर में देखूंगा तो क्या हो जाएगा? रेड कलर विल ऍब्झॉर्ब द रेड लाईट, आपल्यापर्यंत पोहोचेल का? नाही. सो विल सी ओनली रेड कलर ओव्हर हियर, म्हणजे ते ऑब्जेक्ट आपल्याला दिसणार नाही, ते कलर मध्ये मिक्स होऊन जाईल. बट इफ आय सी दिस रेड कलर चेअर इन सम अदर लाईट, येलो कलरच्या लाईट मध्ये बघितलं किंवा ग्रीन कलरच्या किंवा ब्ल्यू कलरच्या, तर व्हॉट विल आय सी? अरे तेव्हा रेड कसं दिसेल? ब्ल्यू कलर लाईट विल गेट ऍब्झॉर्ब, येल्लो कलर लाईट विल ऑल्सो गेट ऍब्झॉर्ब. आपल्यापर्यंत लाईट पोहोचेल का मग त्या केसमध्ये? नो. सो विल सी इन दॅट केस डार्कनेस.
बट जर रेड कलर मध्ये बघितलं तर ऑब्झॉर्ब दिस चेअर विल गेट ब्लेंड इन टू दॅट कलर, म्हणजे याच कलरचा जर लाईट मी आणला, असं पॉसिबल नाही आहे ते बनवणं आपल्याला, बट नाही समजलं. या चेअरचा कलर कोणता आहे? दिसला का? पोराने करत का हाती पाहायचं का म्हणून असं तसं करावं लागेल मला. ओके तर रेड कलरचा आहे, याला जर मी व्हाईट कलर मध्ये बघतोय तर काय होतोय, माझ्यापर्यंत रेड लाईट पोहोचतोय, म्हणून ही कुठची रेड कलरची दिसतीये, बाकीचे कलर्स काय झाले? ऍब्झॉर्ब होऊन गेले, राईट. तर आता मी काय केलं, रेड कलरचाच लाईट आणला, त्याच्यामध्ये बाकी कोणताच कंपोनंट नाही आहे, वी आर ओनली हॅव्हिंग रेड कलर ऑफ लाईट. त्या केसमध्ये काय होणार आहे, रेड कलर बाकीच्या सगळीकडून पण रिफ्लेक्ट होतोय आपल्याकडे, आणि ज्या चेअर मधून पण रेड कलर रिफ्लेक्ट होतोय सेम कलरचा, तर आपल्याला चेअर आणि त्या लाईट मध्ये आपल्याला काहीच डिफरन्स करता येणार नाही. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की व्हाईट कलर ज्याच्यावरती जर मी व्हाईट कलरने लिहिलं तर दिसेल का? नाही. ब्लॅक कलरच्या सरफेस वरती ब्लॅक कलरने लिहिलं तर दिसेल का? नाही. तर सेम थिंग इज हॅपनिंग ओव्हर हियर, की रेड कलरच्या लाईट मध्ये रेड कलरचा ऑब्जेक्ट आणलं तर ते आपल्याला दिसेल का? वी विल नॉट बी एबल टू डिफरन्शिएट, तिथं रेडच बनून राहील बट वी विल नॉट बी एबल टू डिफरन्शिएट. नेक्स्ट, जर मी आता या रेड कलरच्या चेअरला फक्त आणि फक्त ग्रीन कलरच्या लाईट मध्ये बघतोय, जिथे दुसरा कोणताच कंपोनंट अवेलेबल नाहीये, दुसरा कोणताच लाईट अवेलेबल नाहीये, तर त्या केसमध्ये काय होईल? आता हे ग्रीन कलर ऍब्झॉर्ब करेल का? ग्रीन कलर जर ऍब्झॉर्ब झाला तर मला काय दिसेल? अरे तिथे आता रेड कलर पण अवेलेबल नाहीये, तर इथून रेड कलर रिफ्लेक्टच होणार नाही ना. व्हाईट लाईट मध्ये ही खुर्ची रेड का दिसतीये? बिकॉज रेड कलर इज प्रेझेंट, रेड कलर आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. बट जर ग्रीन कलरची लाईट आहे आणि जर ग्रीन कलर याच्यावरती पडल तर काय होऊन जाईल? ग्रीन कलर विल गेट ऍब्झॉर्ब रेड कलर. या खुर्चीचा कलर आपल्याला रेड दिसतोय बिकॉज ऑफ व्हाईट लाईट, बट जर ग्रीन कलरच आहे फक्त आणि दॅट इफ दॅट गेट ऍब्झॉर्ब तर काय दिसेल आपल्याला? आपल्यापर्यंत काहीच येणार नाही, वी विल सी डार्कनेस, कारण आजूबाजूला सगळी ग्रीन लाईट आहे. आता समजते काय म्हणायचंय, तर कलर ब्लाइंडनेस मे दॅट इज द प्रॉब्लेम ऑफ द रेटिना. रेटिना इज नॉट एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन द स्मॉल फ्रिक्वेन्सी डिफरन्सेस. हा, आपल्याला एखादं ऑब्जेक्ट रेडच का दिसतोय? बिकॉज अवर रेटिना इज सेन्सिंग दॅट व्हायब्रेशन. लाईट आहे, लाईट इज अ वेव्ह, वेव्ह असेल तर व्हायब्रेशन राहील, तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, आणि हे तुम्हाला सांगायचंच राहिलं यार, बताता हे भी बताता. तर एखादं लाईट कलर, लाईटचा जो कलर असतो, इट कॅन बी रेड, ग्रीन, ब्ल्यू, व्हाईट, वॉट एव्हर, तर कोणत्या पण एका लाईटला त्याचा जो कलर असतो दॅट इज बिकॉज ऑफ इट्स फ्रिक्वेन्सी ओनली. तुम्ही उसकी स्पीड अगर चेंज भी कर रहे हो तर दॅट विल चेंज ओनली बिकॉज ऑफ इट्स वेवलेंथ अँड नॉट बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज लाईक द नेम गिवन टू दॅट लाईट. क्या अगर ब्लू कलर की लाइट है तो तेरी फ्रीक्वेंसी इतनी ही रहेगी. जस्ट लाइक मी, माझा आज नाव काय आहे? प्रतीक. जर मी उद्या दुसरे कपडे घालून आलो तर काय होईल? माझं नाव चेंज होणार आहे का? नाही. सो इट्स लाइक सेम, मी आता आज ब्लू कलरचं घालून आलो, उद्या ब्लॅक कलरचा शर्ट घालून आलो, माझं नाव बदलणार आहे का? नाही. मी येलो कलरचा शर्ट घालून आलो, नाव बदलणार आहे का? नाही. तर फ्रिक्वेन्सी इज जस्ट लाइक द नेम गिवन टू द कलर ऑफ द लाईट. काही पण होऊ द्या, फ्रिक्वेन्सी कधीच बदलणार नाही कोणत्या पण लाईटची. ठीक आहे, व्हॉट एव्हर मे हॅपन, त्याची स्पीड चेंज करा, स्पीड वाढवा, लाईटला बेंड करा, रिफ्रॅक्ट करा, रिफ्लेक्ट करा, स्कॅटर करा, द फ्रिक्वेन्सी विल नेव्हर चेंज. ओके, मी काय सांगत होतो आता, इसमें भूल गया मी. हा, आपल्याला कलर ब्लाइंडनेस मध्ये काय होत असतं? कलर ब्लाइंडनेस मध्ये काय होतं, जे फ्रिक्वेन्सीचा जो डिफरन्स आहे, आता यू कॅन सी की रेड कलर मध्ये पण वेगवेगळे कलर असतात. मेन सांगायचं ठरलं तर मुलींच्या लिपस्टिक मध्ये 100 प्रकारचे कलर असतात, रेडच कलर म्हणलं तर त्याचे 100 प्रकार असतात. तर इट इज जेनेटिकली दॅट, काय झालं, कोणी लावून येतं का? हे बघा, अशी मस्ती केली ना मग बेजती तुमचीच होऊन जाईल, उद्या तुम्हालाच चिडवतील. सो मी जेव्हा काही सांगतो तेव्हा शांत बसा.
मी काय बोलेल त्याचा भरोसा नाही बरोबर. ठीक आहे, तर बाय जेनेटिकली आपले जे मेल असतात, ऑल मेल कम्युनिटी, दॅट दे आर नॉट एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन द स्लाइट कलर चेंजेस, बट लेडीज आर एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन स्लाइट कलर चेंजेस. मुलं काय म्हणतात, रेड तर रेड असतोय, कोणता बेबी रेड, कोणता कोणता मोठा रेड आणि छोटा रेड काही कळत नाही मला, आहे ना, वेलवेट रेड आणि काय काय असतंय. बट लेडीज मध्ये असतं का तसं? नाही. हा इकडचा रेड, हा असा रेड, हा तसा रेड, हा फेंट रेड, हा इकडचा रेड, है ना. तर इट्स द सेम थिंग. हे का असतं? बिकॉज आपली रेटिना जी आहे, दॅट इज दॅट बिकम्स सेन्सिबल, सेन्सिबल म्हणतो इथे सेन्स करू शकतं की देर इज अ चेंज इन द फ्रिक्वेन्सी. आणि जेव्हा रेटिना हे करेल, सेन्स करेल की स्लाइट फ्रिक्वेन्सी चेंज झालाय, तर देन वी विल बी एबल टू डिस्टिंग्विश बिटवीन द कलर्स ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, जर ते रेटिना तेवढं हे नसेल, स्ट्रॉंग नसेल, तर वी विल नॉट बी एबल टू सेन्स बिटवीन द डिफरंट कलर्स. कोणाला रेड पण ऑरेंज दिसतो, ऑरेंज पण ऑरेंज दिसतो, दॅट इज कलर ब्लाइंडनेस. म्हणजे कलर ब्लाइंडनेसची पण स्टेजेस असतात. जर हाय स्टेजचा असेल तर ग्रीन डायरेक्ट ब्ल्यू दिसायला लागेल, असं पण होऊ शकतं. हां, तुम्ही आय मॅचवर बघितलंय का? नाही बघू पण नका, थांबा थोड्या दिवस, आता एक्झाम झाल्यानंतर बघा. ठीक आहे, याच्यामध्ये असतंय, मी तो सांगत असतो असं ग्रीन कलरची भिंत असते, त्याच्याकडे असं करत असतो, असं करत असतो, ते दमशेराज खेळत असतो, तो भिंतीकडे दाखवत असतो की लाल कलर आहे म्हणून. तो म्हणतोय हिरवं, मग ते हिरव्याशी रिलेटेड सगळं सांगता, मग तो सगळं शेवटीला काय म्हणतो, अरे लाल बादशाह, आणि तिथं म्हणत असं सगळं की रेड आहे, काय ग्रीन आहे म्हणून, ते असं असतंय. सो कलर ब्लाइंडनेस जेव्हा स्टेज जास्त होते तेव्हा कलरमध्ये डिस्टिंग्विश नाही करतायत. ओके, तो फिर आज यही रुके क्या? अरे हे लिहायचं राहिलं ना आपलं एक्झाम्पल. अ रोज अपियर्स रेड वेन व्हाइट लाईट इज इन्सिडेंट ऑन इट बिकॉज इट रिफ्लेक्ट्स ओनली रेड कलर. बिकॉज इट ऍब्झॉर्ब्स, नाही काय, रिफ्लेक्ट्स रेड कलर अँड ऍब्झॉर्ब्स ऑल अदर कलर्स. फुलस्टॉप करून पुढचं त्याच्या कंटिन्युएशन मध्ये लिहा. वेन सेम रोज is viewed in green light, when same rose is viewed in green light, it appears black because it absorbs green light. And reflects no color of light. आणि आपण जिथे हे लिहिलंय काय, cause of रिफ्रॅक्शन, राईट. कॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये काय लिहिलंय, रिफ्रॅक्शन कशामुळे होतं, बिकॉज ऑफ चेंज इन स्पीड ऑफ लाईट. तर मग स्पीड ऑफ लाईटचा फॉर्म्युला काय लिहिलाय, मला आपण स्पीडचा फॉर्म्युला काय लिहिलाय, वेवलेंथ इन टू फ्रिक्वेन्सी. तर जर मला आता स्पीड चेंज करायची आहे, राईट, चेंज इन स्पीड होती आहे, दॅट इज वाय वी आर एबल टू सी रिफ्रॅक्शन.
तर जर आता स्पीड चेंज होते तर आयदर बी इट विल बी बिकॉज ऑफ द वेव्हलेंथ ऑर बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सी. बरोबर, एक तर वेव्हलेंथ चेंज होईल नाही तर फ्रिक्वेन्सी चेंज होईल. पण वेन एव्हर वी सी रिफ्रॅक्शन तर कोणत्या ऑब्जेक्टचा कलर बदलून येतो का आपल्यापर्यंत? का बरं बदलत नाही? स्पीड तर चेंज झाली आहे. मग इट विल बी आयदर बिकॉज ऑफ द वेव्हलेंथ ऑर फ्रिक्वेन्सी. मग कलर काय चेंज होत नाहीये त्या लाईटचा? मी आता सांगितलंय कलर फ्रिक्वेन्सी जी असते दॅट इज लाईक द नेम ऑफ द कलर. द फ्रिक्वेन्सी अगर चेंज होगी तो कलर बी चेंज होगा. तर स्पीड आता इथे चेंज होतीये बट कलर चेंज होत नाही, म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी इज कॉन्स्टंट आणि वेव्हलेंथ चेंजेस. जेव्हा आपण एक स्पीड चेंज होईल इट विल बी ऑलवेज बिकॉज ऑफ द वेव्हलेंथ अँड नेव्हर बिकॉज ऑफ द फ्रिक्वेन्सी. समजलं? तर द कॉज ऑफ रिफ्रॅक्शन लिहिलंय त्याच्यावरती जी तुमची याची जागा आहे ना तिथे लिहा की वेन एव्हर देर इज अ चेंज इन स्पीड. अरे कॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये ते सापडत नाही कुठे. Whenever there is change in speed, whenever there is change in speed during refraction it is always during refraction it is always because of change in, it is always because of change in wavelength. आणि त्याच्याच तिथे लिहा आणखी हा काही पे भी बनाव. अरे तुला तुला जागा नाही, तुला आख एकर लागेल ते लिहायला. तर त्याच्यामध्ये आणखीन लिहा की फ्रिक्वेन्सी ऑफ अ लाईट never changes. जरा छोटे छोटे करून लिहायचं ना. दुसऱ्या पेज वरती लिहि वरच्या जागेमध्ये किंवा काही पे ऍडजस्ट करलो. अभि काय लिहिले आपण? never changes and color of light is because of its frequency. And color of light is because of its frequency. तुम्हाला वाटत असेल की मी मध्येच काही पॉइंट तुम्हाला सांगत नाही किंवा काय असं होत नाही. भैया बुक उठा के देख लो, जो भी पॉइंट तुम्ही देता हो आधे से ज्यादा पॉइंट मैंने खुद से बताए. ठीक आहे, तुम्हाला दाखवलंय की दुसऱ्या किती किती बुक्स मधनं तुम्हाला मी आणून दाखवलंय. आता दरवेळेस मी एवढ्या बुक्स घेऊन फिरतो का? नाही. दिस इज जस्ट फॉर रेफरन्स की भाई कशानंतर कोणता टॉपिक घ्यायचा आहे. त्या टॉपिक मधले बरेचसे पॉइंट मी स्वतःहून तुम्हाला सांगितलेले असतात. ठीक है, तो ऐसा नहीं है कि हर चीज में बता रहा हूं वो यही बुक्स है. अपने ऐसे पन झालं होतं लॉज ऑफ रिफ्लेक्शन, ते पण याच्यात दिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये काय लिहिलं एकदा चेक करा. तर उसमें भी मेरे ख्याल से हम कुछ तो भूल गए. हां हा, आणि आणखी काय लिहिलंय? हा, त्याच्यामध्ये हे राहिलं ना, जे तो रे गया ना बबुआ, कि आपण हे तर बघितलं. हे काय असतंय? सपोज दिस इज रेअरर अँड दिस इज डेन्सर. इकडनं जर एक लाईट रे आली तर काय होईल? इट विल बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. बट सेम मीडियम आहे अँड याच्यामध्ये काय झालं? लाईट जी आहे दॅट केम नॉर्मली. अब क्या कहां पे जाएगी? इट विल गो अनडेविएटेड. हे लिहिलंय का आपण? अभि हे भी लिखलो
काय करायचं मी तुम्हाला एक सांगतो. आता इथून पुढे मी जे पण काही पण कन्सेप्ट घेईल ना, तशानंतर थोडंसं एक पेज सोडायचं. मला कधी पण काही पण आठवतं, ठीक आहे. मी पण माझ्या जेव्हा पण नोट्स बनवत असतो ना, मी एक पेज माझ्या असे याच चुकांसाठी सोडत असतो, जे पण इकडं सुटलं ना शेवटीला लिहायचं, ठीक आहे. आतापर्यंत म्हणजे मोस्टली तर नाही सुटलेलं, बिकॉज ऑप्टिक्स मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, हा सगळ्यात लंबा चालणारा चॅप्टर आहे आणि प्लस याच्यावरती क्वेश्चन खूप जास्त येतात. अगोदर स्टार्टिंगला सांगितलेलं आहे पहिल्या लेक्चरला, आपल्या आजचं 9वं लेक्चर आहे ऑप्टिक्सचं. 9 लेक्चरमध्ये आपले 3-3 चॅप्टर संपले आहेत, हा तशी अर्धा झाला आहे. सो याच्यामध्ये कन्सेप्टच इतके आहेत, या बुकमध्ये थोडंसंच दिलेलं आहे, बाकीचं मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये लिहा आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये जागा असेल नसेल तर वरती लिहा, नाही तर आजूबाजूला कुठे जागा असेल तर लॉ ऑफ रिफ्रॅक्शन असं बाण करून तिथे आणा. याच्यामध्ये लिहा की व्हेन अ लाईट रे इज नॉर्मल, व्हेन अ लाईट रे इज नॉर्मल, नॉर्मल म्हणजे काय, ब्रॅकेटमध्ये असं परपेंडिक्युलरचं साईन बनवा. काय आहे परपेंडिक्युलरचं साईन? दिस वन, उलटा टी, हा ना. काय बनवलं काय लिहिलं आपण आता, व्हेन अ लाईट रे इज नॉर्मल टू अ रिफ्रॅक्टिंग सरफेस, अ रिफ्रॅक्टिंग सरफेस, द रिफ्रॅक्टेड रे, द रिफ्रॅक्टेड रे goes undeviated, goes undeviated, आणि ब्रॅकेट मध्ये लिहा no refraction takes place, no refraction takes place. Okay. लिहिलंय. तर आता होपफुली आणखी काही आठवू नाही, आणि आज जरी आठवलं तुमच्याकडे जागा असो तिथे लिहायला, ठीक आहे. तो फिर आज अभी हम यही पे रुकते है. आणि मी जे पण सांगतोय ना की विसरलोय लिहा, अरे लिहायला सांगतोय का बरं, बिकॉज इट इज इम्पॉर्टंट भाई, पेपर मी आगाय तो मला तिथे शिवाय नका घालत बसू, असं कुठे असते का, याचं सांगितलंच नाही म्हणून. आतापर्यंत आपण काय काय बघितलंय, वी जस्ट सॉ मिरर्स, त्याच्यानंतर इमेज फॉर्मेशन बाय मिरर्स, त्याच्यानंतर आपण हे बघितलं रिफ्रॅक्शन, स्कॅटरिंग, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, आणि टुमॉरो विल सी लेन्सेस किती प्रकारचे असतात, 2 कॉनकेव्ह आणि कॉन्वेक्स. इथे प्लेन लेन्स काही नसतंय, दॅट इज ग्लास स्लॅब. आणि विल सॉ इमेज फॉर्मेशन बाय दोज लेन्स. तो फिर आज हम यही पर रुकते हैं.